मित्रांनो, आज आपण आलोय आंबा घाटात एका पॉइंटवर आलेलो आहे. तर आपला मित्रांनो परत आपण कंटिन्यू झालेलो आहे. आपण घनदाट जंगलात प्रवेश करतोय. मित्रांनो आपण आलेलो आहे आता हिल व्ह्यू रिसॉर्टला. मस्त आपण एक 4 किलोमीटरचं ट्रेकिंग करून आलेलो आहे. हा आता हे आहेत आमचे हिल व्ह्यू रिसॉर्टची मालकीण कस्तुरी गोळी, यांच्यामुळे आपण आलेलो आहे. म्हणजे जरी पीपल डोंट हॅव एनी नॉलेज, आंब्याच्या इडन गार्डनवर सध्या क्रिकेट टीम ठरले. हे आपले कर्णधार एका टीमचे, ए टीमचे कर्णधार कस्तुरी गोळी आणि उर्फ विराट कोहली, आणि आपल्या बी टीमचे कर्णधार कल्याणी शाह उर्फ रोहित शर्मा शाह म्हणत. ब्रेक एनर्जी ड्रिंक, एनर्जी ड्रिंक ब्रेक होत आहे. आता क्रिकेट स्टार्ट ना, या पराभवानंतर आपल्याला कसं फील होत आहे जरा सांगू. विराट कोहली डीप झालेले आहे संपन्न. आता तर निघालोय आपण मिरजेच्या दिशेनं. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. पुष्पा, पुष्पा राज, मैं झुकेगा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय आंबा घाटात एका पॉइंटवर आलेलो आहे. तर आपण आंबा घाटाचं भिन्न दृश्य बघितलेलं आहे. हे आपले सगळे ऑफिसचे स्टाफ आहे, आपला वैभव आहे, आपला सतीश आहे, आपला वृद्धा छोटा चिरंजीव, आम्ही याला अंक्या म्हणतो, आम्हाला काय त्याचं नाव माहीत नाही. हा लई कलाकार आदित्य गुळे आलेला आहे. आसामकर आहे निम्मा, आणि आमचा पिल्लू, आमचा शिवम, शिवम पिल्लू आहे. पिल्लू हाय कर बाळा. हाय गाइस, तर आपण आज मस्त एन्जॉय केलं. लाईक बैल, लाईक करो, सबस्क्राइब करो, हाय एक नंबर शाळे जवळचा ना लाईक पाडू. हा वै बो गुरु भाई, हाय बैल, त्याला ब्राह्मणपुरीचा बैल म्हणतात. इकडे जरा बरोबर, इकडे जरा करा. ते दोन जे चाललेले आहेत ते आपले गाईड आहेत. कॅमेरा फ्लिप करून दाखवतो गाईड आपल्या पुढे. आणि साधे सुधी नाही, नवनीतचे गाईड. अरे थांबा रे, कॅमेरा हे आपण सैन्य एन्जॉय केलेलं आहे. हे आपले संतोष एलमले, हे आपल्या बॉम्बे रेस्टॉरंटचे मागे राहतात.
मला वाटलं मालक मालक नाही आहे मालक असल्याचं आव्हान आव्हान नाही आहे. सध्या प्लास्टिकचा कारखाना यांच्या घराजवळ आहे आणि काही जरी आडलं तरी पहिलं उडतात राजेश प्लास्टिक स्क्रॅप सेंटर मध्ये. काही गरज लागली काही गरज लागेल तर पंगार वगैरे पंगार वगैरे लागले. आणि बघा मित्रांनो इथं कवी काल रात्री तिथं गव्हा येऊन गेलेला आहे सारखा सारखा सर. आम्ही बघू शकता इथं खूपच खूपच डेंजर पॉईंट आहे. खूपच झूम. आणि हे आमचे राजेश आहे हे पिक्चर मध्ये काम करतात टार्झन मध्ये यांनीच गाडी चालवली. हे आपले व्हिडिओ मध्ये हे आपले व्हिडिओ करतायत. हे आपले काका आहेत जोशी काका आहेत आपले ब्लॉगर आहेत. हे हुबळीचं कौतुक हुबळीचं खूप कौतुक आहे. इथं आंब्यात आलं तरी आमचं हुबळीचा घाट भारीच म्हणाल. त्यामुळं कसं आहे काय पण झालं तरी ते त्याच्यावर कम्पेअर करतात. आता एन्जॉय करायचंय. खाली मस्त गरमागरम कांदेपोहे झालेले आहेत. कांदेपोहे भजी भजी उईथ भजी भजी फ्री आहे त्याच्यावर. त्यामुळं आता जायचं आहे भावानो. आणि माझा डान्स केलेला आहे या ह्याच्यात अपलोड करतोय ऑनलाईन लवकरच. या साईडला तुम्ही या साईडच्या लिंक वर क्लिक करून तो पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या. अशा तऱ्हेने पर्यटन अशा तऱ्हेनं चांगलाच कार्यक्रम झालेला आहे. नियोजन चांगलं झालेलं आहे. कस्तुरी यांचे आभार मानतो या केलेल्या नियोजनाबद्दल. आणि हा आणि हिलव्ह्यू रिसॉर्ट तुम्ही पण एकदा भेट द्या. आंबाघाटात कळत नाही रस्ता मालक असल्यावरच कळतोय. तरी पण मी लिंक आणि लोकेशन शेअर करतो. कळालं तर बघा नाहीतर एक नंबर शेअर करतो. यात माझा आलेला आहे मी आनंद अष्टेकर ब्राह्मणपुरीत राहतोय. डान्स चांगला करतोय बरं का. गणपतीत पाहू शकता येऊन सगळे. गणपतीत पाहू शकताय. रस्त्यावर कुठतरी असतोय. नागोबा कट्टा ते मार्केटमध्ये कुठं नाचत असतोय. लक्षात ठेवा. मंडळाचं नाव सांगा. मंडळाचं नाव आहे म्हटलं तर आहे गजराज गणेशोत्सव मंडळ. मार्सचा फिलिंग घेत आहे आपण सध्या. आणि आता आपण मार्सचा फिलिंग घेत आहे मित्रांनो. हे बघा हा दगड 4000 वर्षापूर्वी. हे बघा इथं बघा इथं आपण त्याचं अनालिसिस केलेलं आहे. सोईल इन्व्हेस्टिगेशन. हे बघा हे बघा हे बघा 4000 वर्षापूर्वीचा दगड तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात आणि कुठं मिळेल. टाकला तरी फुटणार नाही. फुटणार नाही बघा फुटला. इथं बिबट्याची पण शक्यता आहे. काळजी घ्या. कालच गावा आलेला होता. काल गावा दाखवलेला खाणी केलेली तुम्हाला गावी. आता तुम्हाला दाखवतो दोघींना. मिशन मंगलचं शूटिंग अर्धा इथंच झालेलं आहे. मिशन मंगलचं इथंच झालेलं आहे. काल आम्ही ऍक्च्युली संध्याकाळी आलोय. आमचे ड्रायव्हर कुठे गेले. हे ड्रायव्हर नाहीत ऍक्च्युली हे गाडीचे मालक आहेत. हे ज्युनियर इंजिनियर आहेत जिल्हा परिषदेमध्ये. सध्या पार्ट टाइम म्हणून ड्रायव्हरचं काम. पार्ट टाइम म्हणून मित्रांच्या प्रेमाखातर यांनी ड्रायव्हिंग केलेलं आहे. आणि यांचे बंधू नुसतं काही केलेले नाही. मागं बसून कांद्याचा वास घेत बसलेले. मागं बसून बिनकामाचे त्यांचे बंधू चाललेले आहेत तिकडं. हा आता हे आहेत आमचे हिल व्ह्यू रिसॉर्टचे मालकीण कस्तुरी गोळी. यांच्यामुळं आपण आलेलो आहे. त्यांचे आभार मानूया आपण. आणि हे आहेत कल्याणी शाह. हाय. पावसाळ्यात परत घेऊन येणार आहे मी. हे आता आलेले आहेत. तर हे आलेले आहेत. पुढं पुढंच खूप पळायला लागले. आम्हाला वाटलं की मागं राहतील. पुढं पुढंच पळाले. चला आता आपण घनदाट जंगलात प्रवेश करतोय. चला सांभाळून घेऊ. पठार आलेला आहे. ही आमची भरकटलेली जाईल सगळी. अजून कार्यकर्त्यांमध्ये एकही कमी आहे बघा. हा सभा समृद्ध दृश्य बघा. सह्याद्रीच का दाखवा. सह्याद्रीच दृश्य दाखवा काका. आपल्या व्ह्युअर्स ना दाखवा. माप काढून नका रे मागं भरून काट्याची भरकवीन मारीन माग. मॅडम लक्ष आहे. हा मित्रांनो परत आपण कंटिन्यू झालेलो आहे. आपण घनदाट जंगलात प्रवेश करतोय. हे मजा असते ना सह्याद्रीची. एक नंबर असते. ॲक्च्युली आमचे मित्र मला नको म्हणत होते. या म्हणत होते. मीच विरोध करत होतो. झोपायचा प्लॅन करत होतो. पण थँक्स टू आपले सगळे कलीग. बघा घनदाट जंगल बघा. बिबट्या साठी पण शक्यता आहे. वाघ पण आहे.
पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट ऐका कसा मस्त आहे. चलो काकांचे चांगलं शूटिंग केलेलं आहे आपल्या सगळ्यांचं. बंधाळ्यात प्रवेश करताय, पाय वाजवत चाला कारण सरपटणा येत असतात काही सुद्धा. अभाग एकदमच घनदाट झाल्यामुळे पिल्लूचे आगमन. कुठे आहे पिल्लू? पिल्लूचे आगमन. पिल्लू मागर आलेला आहे आपला. पिल्लू कम हियर, माय बॉय कम हियर. पिल्लून खूपच सिरियस घेतलेला असल्यामुळे सर आता घोषणा द्यायची आहे सगळ्यांनी. काय घोषणा? घोषणा मी देतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. त्या पद्धतीने उत्साह मी वाढवतोय मित्रांनो. कंटिन्यू बोलतोय भावांनो. आमच्या माप काढू नका आमच्या मित्रांची. आमच्या मित्रांची माप काढू नका. तुम्ही सांगतो कॅरी ओके, केरी ओके, करा ओके. बस एकच आहे. कॅम्प फायर. मला एक सांग, पहिला कॅम्प फायर. आता आपला ट्रेक संपत आलेला आहे. घनदाट जंगलातून आपण बाहेर पडलेलो आहे. ओ हा तेच आहे. आपलं रिसॉर्ट आलेलं आहे हाकेच्या अंतरावर आहे. आपलं रिसॉर्ट बघू शकता तुम्ही, चांगलं रिसॉर्ट आहे. तुम्ही एकदा आपण रिसॉर्टचं पण त्यांना हे करून दाखवू सगळं. मी रिसॉर्टचं पण तुम्हाला ब्लॉग दाखवतो, एकदा जरूर भेट द्या. पावसाळ्यात तर यायलाच पाहिजे असं आहे. हे बघा पठार आहे. मागे मागे तुम्ही पुढे बोलत जय म्हणायचं. ओके सुरू. मोठ्यानं एकदा स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत कुलवंत भोसले कुलदीपक जिजाऊ सूतक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. एक नंबर. मित्रांनो आपण आलेलो आहे आता हिल व्ह्यू रिसॉर्टला. मस्त आपण एक 4 किलोमीटरचं ट्रेकिंग करून आलेलो आहे. सिम्पल होतं. हे बघा हे हिल व्ह्यू रिसॉर्ट आहे. हे इथं किचन आहे आपलं, हॉटेल टाईप आहे. ते डॉर्मेटरीज आहेत. या इकडं आपण खाली बघूया थोडं. इकडं पण आहे. ही आमची गाडी. हे बघा हे डॉर्मेटरीज आहेत. आणि इथं आम्ही स्टे केला रात्री. खूप मजा केली आहे. रात्री जवळजवळ 4 वाजले होते झोपायला दंगा करत. खूप मजा आली. खूप दिवसानं आलो कोविडनंतर. आज साधारण 2.5 वर्षानंतर आलेलं. चला आता पुढचं आपण बघूया डॉर्मेटरीज. या तुम्ही पण भेट द्या अवश्य एक वेळ मित्रांनो. हे स्पेशली कोकणमध्ये सापड चिरा दगड असतो. स्वस्तच होतं मित्रांचं बांधकाम आणि या हवेला टिकतं पण. कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण कॉन्टॅक्टही करू शकता. सगळे इंजिनियर्स आहेत, इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर. सगळ्यांचे नंबर जर कुठे डोंगर वगैरे असेल आंब्यामध्ये तर आम्ही करू शकतो का? ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही करू शकतो. आमच्या इथं सायंटिस्ट लोक आहेत, मी चांगले इंजिनियर आहेत. सगळेच इंजिनियर बी सिव्हिल आहेत आपले. सगळ्या आईचे नावं सांग. हे बघा खाली पण बांधकाम चालू आहे. आपलाच रिसॉर्ट आहे. खाली तिकडे चालू आहे. लवकरच चालू होईल, पुढच्या वर्षी चालू होईल. तीन लोक इथं दोन रूम आहेत. तीन तीन जण राहू शकतात. आपण पलीकडे बघितली होती ती डॉर्मेटरी होती.
हे फॅमिलीज साठी राहू शकतो आपण. फॅमिलीज असतील तर छोट्या फॅमिलीज राहू शकतात इथे. आणि इथं कॅम्प फायरची सोय आहे, रात्री करू शकतो कॅम्प फायरची सोय. सर्व सोयीनी अरे मजा चालू आहे केरला आहे रात्री. इथं आज जळलंय थोडं लाकूड, खूप थंडी होती काल रात्री. दम शेराज म्हणून काहीतरी खेळ आहे तो शिकलेलो आहे मी काल. तर हे एकदम डेंजर खेळ आहे, त्यामुळं काल खूप मजा आलेली आहे. काल डान्स केला आहे, खूप वेळ डान्स तो या सगळ्या मुलांनी एन्जॉय केलेला आहे. मुलींना फक्त त्याचे एन्जॉयमेंट मिळाले, पण आपल्या मुलांनी पूर्ण एन्जॉय केले. रात्रभर त्यांना उलालाच होत होतं, स्वप्न पडत होतं. विद्याबालनची स्वप्न सगळ्या मुलांच्या स्वप्नात विद्याबालन येऊन गेलेले आहे. आणि आता आपले माननीय शेतकरी गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवम चौगुले बोलणार आहे. काय स्वतःच मनोगत व्यक्त करणार? कसं वाटलं तुला, कसं वाटलं एक कार्यक्रम आल्यावर आंब्यात? आज कसं वाटलं मित्रांनो? एक तर आम्ही गेले 3 वर्षातून आज बाहेर पडलोय, मोस्ट अवेटेड ट्रिप आणि मधी प्लॅन केला होता पण लॉकडाऊनची घोषणा झाली आणि या कोळशासारखा आमच्या सगळ्या प्लॅनवर कोळसा फिरला. त्याच्यानंतर अचानक आमची ट्रिप ठरली. दाखवा या जळलेल्या लाकडाच्या कोळशासारखा आमचं आयुष्य झालं होतं. अचानक आमच्या मित्रांनी माननीय संतोषदादा येळमल्ले साहेबांनी ही घोषणा केली, आज रात्री आपण 5 वाजता आंब्यासाठी निघायचं. आणि आमचे मॅडम कस्तुरी गवळी, आज आम्ही त्यांच्या आंब्यामध्ये रिझॉर्टमध्ये आलेलो आहे. खूप सारे एन्जॉयमेंट चालू आहे. सुप्तीला आनंद साहेब आहेत आमच्या, त्यांचे आपण आता खूप सगळ्यांच्या तर्फे आपण आभार मानूया. नंतर सगळ्यांच्या तर्फे आम्ही आभार मानतो आनंद सरांचे. त्यासोबत खूप मजा झाली आहे. अजून अविस्मरणीय तर आहेच, पण आम्ही खूप वाट बघितली या ट्रिपची. पण ज्या पद्धतीनं एक आनंद सरांनी जी ट्रिप ही रंगवलेली आहे त्याचा आनंद सर्व सगळ्या मुलांनी घेतलेला आहे. संतोष यांचं मत आहे की नावाचा आनंद आहे माझा, असाच आनंद मी सगळ्यांना स्प्रेड केलेला आणि मोस्ट अवेटेड ट्रिप आमची, माझा मोस्ट अवेटेड अविस्मरणीय कधी विसरणार नाही. आणि माझा एक मंत्र आहे, कोरोना पसरू नका, आनंद पसरवा. आणि वैभव सरांच्या भाषेत अष्टेकरांचा आनंद पसरा. आणि जर पोरींमध्ये पसरायचं तर आनंदचा नंबर पसरा. सध्याला खूप गरज आहे म्हणजे गरीब पीपल डोंट हॅव एनी नॉलेज, दे डोंट नो ब्लॉगिंग, व्हिडिओ शूटिंग. युअर व्हेरी 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 गबी. दिस इज मालगाव पीपल, मालगाव कोटे मंगळ, दिस साइड पीपल, दिस दुष्काळी पीपल डोंट हॅव एनी नॉलेज. छोटे मंगळ हा ब्राह्मणपुरीचा गवा आहे. गवा चढला नाही, चप्पल काढून या या. अरे 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 हे वांडा छोड कपल कपल. त्या व्ह्यू ने तुम्ही बोला एक बात करायचं कपल आहे खुला तुम्ही. आणि तिथं स्विमिंग पाठ काय बसून बार बसून प्यायचं रात्रीचं गरम पाणी. इथं बघा नवीन केलेला आहे रिसॉर्ट इथं, जे यश पॉलीचं आहे. जर प्रायव्हसी पाहिजे तर इकडं चांगली प्रायव्हसी. आमच्या काही कामाचा नाही आहे, आम्ही आम्हाला बिनकामाचा आहे कारण आमचा काय उपयोग नाही. लाभ घ्यावा आम्हाला इथं काही जंगलात कॅम्प टाकला असता झोपलो असतो. आम्ही काय बाहेर झोपतो, बाहेर झोपतो. सतरंजीची गरज आहे बाकी काही नाही, कारण आम्ही 5 वाजेपर्यंत आम्ही जागेच होतो. आणि कस्तुरी मॅडम यांच्याकडून नवीन अपडेट, ही रूम आपण आतून बघू शकतो मित्रांनो. चला परमिशन मिळालेलं आहे आपल्याला, फुकट मध्ये परमिशन मिळालेलं आहे. याबद्दल कस्तुरी मॅडमचे आभार, कस्तुरी मॅडमचे आभार, आभार सर्वांच्या वतीने आभार. काय रूम मध्ये बघा नवीन आहे मित्रांनो. ह्याचा चार्ज किती आहे कस्तुरी?
चार्जेस बद्दल आपण नंबर देऊ. मी सर विचारले त्यात काय नाही. हां आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू. जास्त असेल ना इकडे 2500 आहे मधले. हां आपण नाही आपण इथे 1400 आहे. हे मधले होते ना ते वॉशरूम आहे. नाश्ता चालू आहे. पोह्याचा चिकन रस्सा पोहे चिकन रस्सा चिकन रस्सा आणि पोहे वेगळंच कॉम्बिनेशन. इट्स डिफरंट गवळी यांच्या रिसॉर्ट वरचं वेगळं कॉम्बिनेशन. सगळं हे पोहे आहेत. पोहे आहेत. पोहे कांदे पोहे हा रस्सा आहे. लॉर्ड्स मैदानात क्रिकेटचा सामना रंगतोय. आपल्या आंब्यामध्ये आहे आंब्याचा लॉर्ड्स आणि चालू आहे. ते मॅडम बॅटिंग करतायत. चिटिंग करतायत बघा बॉलर चिटिंग करतायत. सगळे जण आता क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत. सगळे फिल्डर आत लावलेले. सिली पॉइंटवर आपला हे आहे शिवली चौगुले. सिली माणूस सिली माणूस सिली पॉइंटवर आपला आहे. आऊट. अशा तऱ्हेने मॅडम आउट झालेले आहेत. त्रिफळाचित ड्रिंक्स ब्रेक एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक ब्रेक होत आहे आता क्रिकेटच्या आपल्या मॅच मध्ये आपले कस्तुरी मॅडम. हा कॅप्टन आहे. तिथे उभा कॅप्टन आहे. आलेत बघा. हा आता हे लेट प्लेयर आपले आलेले आहेत. लेट प्लेयर लेट कमर्स विराट कोहली माहित चान्स नव्हता. हे लेट प्लेयर येत आहेत आपले लांबून तिकडून लांबून डोंगरावरून डोंगरावरून. आता भेटू नंतर थोड्याच वेळा करणार आहे. बॅटिंग येणार आहे त्यावेळी मी आपल्या आनंद सरांची बॅटिंग चालवली आपण परत लॉस आउट करणार आहे. तोपर्यंत आपण कीप वॉचिंग. आता अशा तऱ्हेने आपल्या आनंद सरांची बॅटिंगचं टायमिंग झालेलं आहे. आनंद सर बॅटिंग करत आहेत आणि आपले हे साहेब बॉलिंग टाकत आहेत. काय टाकायला लागले. अरे दगड आहेत मध्ये भाव. आनंद सर आता सगळ्यांना पुरून उरलेले आहेत. चार ओव्हर खेळून झाल्यानंतर नाबाद. चार झाल्या तीन म्हण. चार ओव्हर खेळून झाल्यानंतर नाबाद आनंद सर शॉट मारण्यात सक्सेसफुल झालेले आहेत. आपण म्हणायचो आपला धोनी म्हणायचं. आपण खाली सगळं माती करू नका. नवीन बॉलर काय पराक्रम करतात बघूया. फिल्डर्स होय. हा फिल्डर्स कुठं दाखवायचे मॅडम. हे आपले फिल्डर्स काना कोपऱ्यात उभारलेले आहेत मैदानाच्या बसलेले आहेत. हे बघा आनंद सरांची विकेट पडलेली आहे. पाच ओव्हर खेळून झाल्यानंतर आंब्याच्या इडन गार्डनवर सध्या क्रिकेट टीम ठरली आहे. हे आपले कर्णधार एका टीमचे ए टीमचे कर्णधार कस्तुरी गवळी आणि उर्प विराट कोहली आणि आपल्या बी टीमचे कर्णधार कल्याणी शाह उर्प रोहित शर्मा शाह म्हणत हे छापा हे काटा
कोण मागणार आहे? छापा काटा चल बॅटिंग. थांबा थांबा थांबा, हात लावायचं नाही, थांबा पाहिजे आपल्या इथं काटा काटा आलेला आहे बॅटिंग म्हणे. आपल्या ए टीम आता बॅटिंग करत आहे आणि हाय सर रूल चला. आता आमच्या टीमची बॅटिंग आहे आणि कॅप्टन बॅटिंगला जात आहेत. वरती एकदम डायरेक्ट पकडलं तर आऊट ना? नाही नाही आऊट नाही, आऊट आऊट रे बाबा. थांबा जरा, इथं आता गडबड झालेली आहे जरा. नियमात नियमात हे चाललेलं आहे. सात ओव्हर आहेत, काय विषय, नियम फिक्स करायचे चाललेले आहेत. मारुतीत किती रन निघणार? साईजूने 12 रन निघणार. हा फक्त 12 जण आहेत, आपल्याला 1200 काढायचे नाही. चला चला फायनल फायनल, काय तर फायनल करा. एक तुमची जी बसलेले गडी आहेत ना, त्यांना बाहेर मारला की आणायला लावायचंय. त्या आपण मारावे हा, आपल्या टीमनं ग्राउंडच्या बाहेरचा बॉल आणायचा आहे. आनंद सर, कसं वाटतंय तुम्हाला ही मॅच बद्दल? आपल्या प्लेयरनं सिक्स मारलेला आहे, बॉल गायब झालेला आहे. पार्टनरशिप जोरात चालू आहे. चला पार्टनरशिप आपले संतोष सर आणि शिवम दोघांची पार्टनरशिप जोरात चालू आहे. अशा तऱ्हे किती 14 रन झालेले आहेत. दोन जोडणं गरजेचं आहे. शेवटची जोड आहे ही, फोडल्यावर काय? आमच्या टीमचं भविष्य तुमच्या हातात आहे संतोष सर. तिसरी सिक्स गेलेली आहे. आता सिक्स गेलेली आहे आणि परत आपल्या टीमच्या धोनी नाही म्हणता येणार, काय नाव आहे, हार्दिक पांड्याने सिक्स मारलेली आहे. 41 रन सिक्स न कम्प्लीट केलेले आहेत. ओ व्हेरी गुड. कस्तुरी मॅडमच्या विकेट पडल्यानंतर आता आनंद सर बॅटिंगला या आलेले आहेत. आनंद सर सिक्स पाहिजे, सिक्स आपल्याला. ओ बॉलच गायब. या पराभवानंतर आपल्याला कसं फील होत आहे जरा सांगू? विराट कोहलीनं नेहमीप्रमाणे माती खाल्लेली आहे आणि हे विराट कोहली इकडे वर जंगलात जाऊन बसलेले आहेत झाडावर. सगळ्यांना वाटत असेल ती टीम खेळून रोहित शर्माकडून विराट कोहली येतात तेव्हाच हारलेले आहेत. तरी पण आम्ही पार्टी घेतल्याशिवाय रोहित शर्माकडे राहणार नाही. हा सांगा सगळ्यांनी आपण मनोगत सांगू शकता. चला तर आता या आनंद सर या मनोगत व्यक्त करा. या विजयानंतर तुमचं तुम्हाला कसं फील होत आहे ते तुम्ही मनोगत व्यक्त करू शकता. विनिंग कॅप्टन, हा सॉरी विनिंग कॅप्टन माग आहेत. मी अजून आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी गेम टीमचे कॅप्टन झाले आणि जिंकलेले आहे. मला बॉलिंग करता येत नाही तरी सुद्धा आम्ही जिंकलेले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून पार्टी बॉलिंग येत नाही त्यासाठी. सगळ्यांना माझ्या तर्फे भे पार्टी मिरजे. आपले मॅन ऑफ द मॅच शिवम कुठे? हा शिवम पहिला कॅप्टन. मॅडम कप कप सांगितलं मला कुठे? विनिंग कॅप्टनला ट्रॉफी मिळालेली आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून मॅडम चॅम्पियनची बॅटल ओपन करा.
नाही नाही अर्धच क्रेडिट यांना आहे, अर्ध क्रेडिट मला आहे. एका खड्यात मी घेतली ती, त्यात 10% क्रेडिट तुम्हाला पण वरती पण यायचे. आता पहिला बॅटच हे गोळी पण दू. हा बॉल शिवम सगळ्यांनी टाळ्या वाजवा, त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आपण. स्टम्स स्टम्स राजेश्वर काका आणि संतोष. राजेश्वर चार खड्ड्यात काका, चार खड्ड्यात घालणार मला. ग्राउंडचे स्पॉन्सर कस्तुरी मॅडम. टाळ्या शेवटी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मूर्खा. झालेली आहे आमची ट्रिप, सर्व झालेली आहे. आता निघतोय आम्ही परत ह्याच्यासाठी. तर सगळ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करावे, कशी झाली ट्रिप. आणि कस्तुरीचे आभार आभार प्रदर्शन आभार 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 प्रदर्शन आदित्य गुळी करतील. हा आई आहे का ती ताईला पण सांग. तुझं रेकॉर्डिंग मध्ये येतोय बाळ आवाज. आपली ट्रिप झालेली आहे संपन्न. आता तर निघालोय आपण मिरजेच्या दिशेनं. तर सगळेजण आभार प्रदर्शन कर. थांबा तर आता आपण निघालोय. आपली ट्रिप झालेली आहे, ते निघालेलं आहे. प्रत्येकजण आपापले मनोगत व्यक्त करतील ट्रिप बद्दल. आणि मग आदित्य आभार प्रदर्शन करेल. आमच्या कस्तुरीताई गवळी यांना मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला एवढा चांगला दिवस आज आमच्या नशिबात लिहिला गेला त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आयुष्यभर नवी सणासारखी ट्रिप झाली बद्दल त्याबद्दल धन्यवाद. आणि मुळात एक रुपये खर्च न करता आज पहिल्यांदा हा काय म्हणायचं त्याला ऑफिसचा रिक्रिएशन कार्यक्रम झालेला आहे. एक दिवसाचा अत्यंत भारी झालेला आहे. आम्ही मॅच पण जिंकलो त्यामुळे थँक्यू सो मच. आणि आणि ठरल्याप्रमाणे व्लॉग मध्ये पुरावा राहावा म्हणून कल्याणी ताई शहा यांच्याकडनं सगळ्यांना पार्टी देण्यात येणार आहे. उद्या अनाउन्समेंट पाहिजे. अनाउन्समेंट हा उद्या उद्या सगळ्यांना भेळ पार्टी. दहा लोकांना द्यायची असेल तर मग संडे कार्यक्रम करावा लागेल पुढच्या संडेला. आम्ही फ्री नाही. चला वेळेवर पाणी पुरत. अरे कोळसा ओढलेला. अरे आपला या निसर्गरम्य अरे ऐका रे निसर्गरम्य परिसरात कस्तुरीताई गवळी यांनी इथं घेऊन आल्या त्यांच्या ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट रिसॉर्ट मध्ये. आणि आम्ही खूप मजा केली. इथं 50 रुपये कट करायचे. हा चालते. त्यानंतर इथून आम्ही पुढे एका पॉइंटवर गेलो होतो. त्याचा ब्लॉग तर आनंद सरांनी केलेलाच आहे. आता तो येईल. आणि आता आभार प्रदर्शन करतो आम्ही आपल्या मिरजेच्या कस्तुरीताई गवळी वॉर्ड नंबर 4 च्या येणाऱ्या इलेक्शनच्या उमेदवार यांनी आम्हाला घेऊन आलो होतं. ज्या लढवणार आहेत अमेरिकेकडून, ज्या सध्या मी अमेरिकेकडून चाललेले आहे अमेरिकेमधून. त्यानंतर जो बायडन ऐका हो बायडन कडे चालले ते जर थांबा. बायडन त्या याच्यानंतर बायडनला भेटून त्या इकडं आपल्यासाठी परत फंड गोळा करणार आहेत पुढच्या वर्षाच्या ट्रीपसाठी. तर कस्तुरीताई गवळींना मनपूर्वक डीपीसी टीम तर्फे आभार. चला धन्यवाद. गणपती बाप्पा छोटू वडापाव जिंदाबाद.